आपला मुलगा हा मार्क मिळवणारे मशीन नाही. मुलांकडून अपेक्षा ठेवाव्यात, मात्र त्या अपेक्षांच्या पूर्ततेच्या त्यांच्यावर दबाव न आणता त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला पाहिजे, असा सल्ला आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष्मी पब्लिक स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनावेळी दिला. सुकापूर येथे LA पाटील एज्युकेशन सोसायटीच्या लक्ष्मी पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमचा वार्षिक स्नेह संमेलन गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी तरंग या शीर्षकाखाली विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या परिसरामध्ये असलेल्या उद्योगांसाठी ज्या शिक्षणाची आवश्यकता आहे ते शिक्षण देण्याची रचना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतली आहे. येणाऱ्या कालावधीत आपल्या अवतीभवती मोठ्या प्रमाणात शहरीकरण होणार आहे, त्यामुळे सर्व पद्धतीच्या रोजगाराची संधी आपल्या परिसरामध्ये होणार आहे. त्यामुळे आपल्या मुलांचे कल कोणत्या दिशेला आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे, असे सांगत पालकांचा अशा अपेक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडल्या गेल्या आहेत, पण त्याचा अतिरेक पालकांनी करू नये असा सल्ला दिला. या स्नेह संमेलनावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, सुकापूरच्या सरपंच योगिता पाटील, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, पनवेल शिक्षण अधिकारी श्री मोहिते, जनार्दन पाटील, बाळकृष्ण पाटील, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, स्कूल कमिटीचे चेअरमन महेश पाटील, उपाध्यक्ष राजेश पाटील, खजिनदार रुपेश पाटील, सचिव प्रशांत गांगुर्डे, भाजप नेते महेंद्र वावेकर यांच्यासह पदाधिकारी, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. मुलावरती पालकांचा इतका दबाव असतो की कधीतरी अचानक पेपरमध्ये बातम्या वाचायला मिळतात की 10वीच्या विद्यार्थ्यांनी, 12वीच्या विद्यार्थ्यांनी, ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी रेल्वेच्या खाली उडी मारली, कुठेतरी नदीमध्ये उडी मारली. हे का? कारण इतका दबाव पालकांचा त्या मुलावरती असतो. मग तो शहरी भागातला असू द्या, ग्रामीण भागातला असू द्या, पालकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा विद्यार्थ्याच्या भवितव्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, पण त्याचा अतिरेक आपण करता कामा नये हे आपल्याला आज या हायस्कूलच्या पातळीवरती सांगितलं. त्याचा विचार आपण केला, टी व्ही पाहतो आपण, आपण पेपर वाचतो, पण अशी बातमी वाचली की ती बातमी वाचून आपण पुढे सरकतो, वाटतं हे आपल्यासाठी नाही, आपल्या मुलासाठी नाही, हे आपल्याला ही बातमी लागू नये असं आपण आज म्हणतो. आणि मुलाशी संवाद न साधता मुलाच्याकडून भरमसाठ अपेक्षा ठेवतो, त्याची परिणती कधीतरी या ठिकाणी अशा बातमीमध्ये आपलं नाव छापलं जाऊ नये याची काळजी ही आपल्याला घेतली पाहिजे. आपला मुलगा हा काही मार्क्स मिळवणारं मशीन नाही, आपला मुलगा हे काही त्याला मायकल जॅक्सन एकदम बनता येईल असं काही या ठिकाणी त्याच्यात सगळे कलागुण नसतात. आपला मुलगा काय करू शकतो, आपली मुलगी काय करू शकते याचा विचार आपण त्या मुलाच्या प्रगतीकडे बघून त्याच्याकडून योग्य त्या अपेक्षा ठेवाव्यात, पण त्या अपेक्षा पूर्ततेच्या ओझ्याखाली मुलगा मुलगी हे ओझ्याखाली दबून जाणार नाही याच्याकडे सुद्धा आपल्याला त्याच्याशी संवाद साधून, तिच्याशी संवाद साधून आपल्याला या पद्धतीनं त्याच्या प्रगतीचा आढावा घेतला पाहिजे. मला अपेक्षा आहे लक्ष्मी स्कूलच्या माध्यमातून, मॅनेजमेंटच्या माध्यमातून, मुख्याध्यापक शिक्षक याच्या माध्यमातून या मुलगा आणि पालक याच्यातला दुवा शाळेनं बनलं पाहिजे अशी अपेक्षा मी या निमित्तानं करतो.